नमस्कार श्रेष्ठ मित्रांनो, आज आपण एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अंकांची लयबद्ध मांडणी या घटकावर आधारित कसे प्रश्न विचारलेले असतात आणि ते प्रश्न अचूकपणे कसे सोडवायचे असतात हे या ठिकाणी पाहणार आहोत. ह्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करताना आपण अंकमालिका कशी तयार होते ती सर्वप्रथम पाहणार आहोत. अंकमालिकेची तुलना आपण एखाद्या फुलाच्या हाराशी जर केली तर ज्याप्रमाणे फुलांच्या हारामध्ये आपण चार झेंडूची फुले, चार गुलछडीची फुले, चार पाने, दोन गुलाबाची फुले अशा पद्धतीने आपण फुलांचा गट तयार करतो आणि ह्याच गटाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती केल्यानंतर त्या ठिकाणी आकर्षक अशा पद्धतीचा हार तयार होतो आणि तो हार दिसायला सुद्धा अतिशय उत्कृष्ट किंवा सुंदर दिसत असतो. आता बघा, आपण सर्वप्रथम अंकांची मालिका यावर आधारित प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत. तत्पूर्वी ही मालिकाच कशी तयार झालेली असते हे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मालिकेचं स्वरूप व्यवस्थित समजून घ्यावं यासाठी मी तुमच्या पुढे तीन मालिका ठेवलेल्या आहेत. ह्या तीन मालिकेमध्ये मी कोणताही अंक गाळलेला नाही. तर अंक गाळला तर मालिकेचं स्वरूप आपल्याला व्यवस्थित समजणार नाही आणि म्हणून मी तिन्ही मालिकेमध्ये कोणताही अंक न गाळता या ठिकाणी अंकांच्या गटापासून मालिका कशी तयार होते हे स्पष्ट करणार आहे. तर सर्वप्रथम आपण अंकमालिका पहिली पाहूया. या पहिल्या अंकमालिकेमध्ये आपला असं दिसून येते की 45 चारशे पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी 45 चारशे पंचेचाळीस या अंकाच्या गटाची पुनरावृत्ती दिसून येते आणि ही अंकमालिका तयार होते. म्हणजे आपण इथं समजतंय की 45 चारशे पंचेचाळीस या गटाची पुनरावृत्ती झाली. आता दुसऱ्या अंकमालिकेचा जर विचार केला आपण तर आपला असं दिसून येतंय की पहिला गट 66-22, दुसरा गट 22-66, तिसरा गट 66-22. याचा अर्थ असा, पहिल्या गटातील सुरुवातीचे जे दोन अंक आहेत 6-6 आणि नंतरचे दोन अंक आहेत 2-2, हे नंतरचे 2-2 अंक दुसऱ्या गटामध्ये प्रथम आलेले म्हणजे 2-2-6-6. दुसऱ्या गटातील नंतरचे दोन अंक 6-6 हे तिसऱ्या गटामध्ये प्रथम आले म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर अंक आपल्याला आलटून पलटून आलेले दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने दुसरी मालिका तयार झाली आहे. तिसऱ्या मालिकेचा विचार जर केला तर आपला असं दिसून येतंय की 62-389 त्याच्यानंतर 79-6-79-6-23 म्हणजे 62-389 मध्ये शेवटचे दोन अंक जे आहेत 7-9 हे दुसऱ्या गटामध्ये प्रथम तारीख 7-9 आणि पहिले तीन अंक 6-2-3 हे त्या ठिकाणी 6-2-3 जसे आहे तसे झाले. आता दुसरा गट आपला काय तयार झाला 7-9-6-2-3 या दुसऱ्या गटातील शेवटचे दोन अंक तिसऱ्या गटामध्ये प्रथम तारीख येतं आणि पहिले तीन अंक त्या ठिकाणी आहे तसे झाले. याचा अर्थ असा, पहिल्या गटातील अगोदरच्या गटातील पहिले दोन शेवटचे दोन अंक पुढच्या गटामध्ये सुरुवातीला येतात, त्याच्या अगोदरच्या गटातील शेवटचे दोन अंक पुढच्या गटामध्ये अगोदर येतात. म्हणजे या पद्धतीचा गुणधर्म आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपलं असं म्हणता येईल की पहिल्या गटातील शेवटचे दोन अंक सुरुवातीला आलेले दिसतात. अशा पद्धतीने विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध तयार करून अंकांची अलटापण करून गटाची पुनरावृत्ती करून किंवा पहिल्या गटातील शेवटचे दोन अंक सुरुवातीला घेऊन असा कुठला तरी एखादा संबंध प्रस्थापित करून त्या ठिकाणी अंकाची मालिका तयार केलेली असते आणि अंकाची मालिका तयार केल्यानंतर त्याचा जो प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नामध्ये अंकाच्या मालिकेतील ठिकठिकाणचे अंक गाळलेले असतात आणि हे गाळलेले अंक आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे असतात. मग हे गाळलेले अंक शोधताना सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे की आपल्याला जे गट आहे ते गट व्यवस्थित पाडता आले पाहिजे. ते गट कसे पाडायचे, गाळलेला अंक कसा शोधायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.